हर पार्टी को उम्मीद होनी चाहिए कि लोकसभा में पेश स्थिति में महाविकास आघाड़ी को फायदा होगा, ऐसा कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले द्वारा पत्रकारों से संवाद साधते हुए कहा गया। इसके साथ ही पटोले ने बोला, अगर हर पार्टी 100 सीटें मांगती है तो 300 सीटें बनानी होगी। पूर्वी विदर्भ उबाटा 14 सीटें मांग रही है। बीच कुछ समय छोड़कर पूरे महाराष्ट्र में कांग्रेस का कब्जा था, जनता की राय स्पष्ट हो रही है। प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येकाने तो प्रयत्न केलाच पाहिजे, त्याला विरोध करायचा काही कारण नाही। पण आपल्याला माहितीसाठी सांगतो की हा मधला 10-15 वर्षाचा काळ सोडला तर काँग्रेसच पूर्ण महाराष्ट्रात होतं। काँग्रेसला नुसतं विदर्भातच नाही तर काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे, हे कोणालाही नाकारता येत नाही। आणि त्याच्यामुळे जे रिझल्ट आले, जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल पण त्याच्यातला स्पष्ट होतो आहे। आमच्या सहकारी पक्षाबरोबर आम्ही बसून यावेळेस त्याच्यातला बरोबर मार्ग काढू। या पद्धतीच्या टी व्ही चॅनलच्या बातम्या आणि या सगळ्या गोष्टीवर आमचा कुठलाही भरोसा नाही। आम्ही महाविकास आघाडीमध्ये बसून आम्ही मेरिटच्या आधारावर निर्णय घेण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहणार।